हाय, माझी यूट्यूब चॅनल कपल उनवणे. आज बघा आपण काय बनवणार आहोत. आज आपण एक जरा वेगळीच रेसिपी करणार आहोत. ती रेसिपी आपण हे सोयाबीनपासून बनवणार आहोत. ती कशी आहे चला तर बघूया. बघा, मी सोयाबीन जरा थोडा वेळ 5 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे. 1-5 मिनिटासाठी फक्त. आता आपण ते पाणी असे एकदम तापून घेणार आहे, कोरडे करणार आहोत ते सोयाबीन. चला बघूया. तर चला बघा, आता आपण हे सोयाबीन सर्व याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. मी हे सोयाबीन 1 ते 1.5 वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे लागणारे जे काही काही साहित्य आहे त्यासाठी मी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 3 चमचे आहे डाळीचं पीठ. 1/2 लिंबू घेतलेलं आहे. गरम मसाल्यामधला 1 तेजपान घेतलेलं आहे. आणि 3 माझ्याकडे दालचिनी नाही आहे आणि मोठी 1 वेलची पण नाही, त्यामुळे मी ही छोटी वेलची घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे कापून. थोडीशी आलेल्या लसणाची पेस्ट घेणार आहोत आपण. कांदा घेतलेला आहे 1 मोठा कापून. आणि टोमॅटो घेतलेला आहे, 1 टोमॅटो आहे मोठा. तर चला आपण इकडे रेसिपी बघूया. परत इकडे आपण धणा पावडर, जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट तेल. चला आता आपण बघू. चला, मी आता गॅस पेटून कढई तापायला ठेवलेली होती, त्यामध्ये आता आपण तेल टाकूया. 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे मी. चला आता आपण हे जे सोयाबीन आहे त्यातलं पाणी काढलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण 1/2 चमचा, छोटा आहे हा चमचा, हळद टाकणार आहोत. लाल तिखट टाकणार आहोत 1 चमचा लाल तिखट. स्वादानुसार तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा हे आलेल्या लसणाची पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहोत. ते चांगलं आपण आता मिक्स करून घ्यायचं. हे जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते पण आपण आता इथे टाकणार आहोत. आपण 3 चमचे घेतलेलं होतं. हे मिक्स करून घ्यायचं चांगलं असं. हे बघ, आपण आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व याला डाळीचं पीठ आणि मसाले लागलेले आहेत. हे आपण आता 5 मिनिटं आपण असंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया. चला आता आपण कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे मोठे तेल टाकणार आहोत. कारण जे आता आपल्याकडे आपण ज्याला ह्याला पीठ मसाला लावून ठेवलेला आहे सोयाबीन, ते आपण आता याच्यात फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करणार आहोत आपण हे तेल. हे तुमच्यानुसार तुम्हाला किती टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला फ्राय करायचं आहे. तर बघा छान चेंज होत आहे याचा कलर. आणि स्मेल पण फार छान येत आहे त्याचं. गॅस मोठा ठेवायचा आहे, गॅसची फ्लेम.
हे बघा 5 ते 7 मिनटं आपण चांगल्या याला परतून घेतलेलं आहे आणि याचा कलरही बघा कसा चेंज झालेला आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत. इथे हे सोयाबीन फ्राई करून झालेले आहे. किती छान दिसतात बघा आणि त्याची टेस्टही फार छान लागते. चला आता आपलं तेल पण इकडे तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे तेज पण आहे त्याचे 2 तुकडे करून टाकत आहे. वेलदोडे आहे ते पण टाकत आहे. त्यानंतर आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. एक कांदा घेतलेला होता मोठा कांदा होता. हा कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे. बघा कांदा ही आपला चांगला आता लालसर झालेला आहे. त्यामध्ये आता आपण इथे टोमॅटो आहे हे टाकणार आहोत. आपल्याला त्यालाही छान स्मॅश होऊन द्यायचं आहे. चला तर आपला कांदा आणि टोमॅटो छानपैकी गळत झालेला आहे. बघा टोमॅटो एकदम गळून गेलेला आहे. त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहे. 1 चमचा हा जिरा पावडर आहे. धना पावडर आहे 1 चमचा. लाल तिखट तुम्हाला किती तिखट करायचं तुम्ही त्याच्यावर आहे. कमी जास्त करू शकता तसं. सर्व छान पैकी आपण मिक्स करून घ्यायचं. आता आपण जे हे फ्राय केलेलं आहे सोयाबीन हे आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यातच आलं लसणाची पेस्ट पण आपण टाकणार आहोत 1 चमचा. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपण तवीनुसार थोडं मीठ टाकणार आहोत कारण की तुम्हाला किती टाकायचं ते करू शकता. माझंही आपण मीठ टाकलेलं होतं. सोयाबीनलाही मीठ लावून घेतलेलं आहे आपण. यात जर तुम्हाला थोडं आमचूर पावडर टाकायची असते पण आता माझ्याकडे आमचूर पावडर नाही आहे त्यामुळे मी थोडासा लिंबाचा रस टाकत आहे. आणि आता मी पाणी टाकते. एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे. मला परत पाणी लागणार आहे. परत थोडंसं पाणी टाकत आहे. नंतर आता हे 5 ते 7 मिनटं आपण याला छानपैकी
इकडे येऊन द्यायचं आहे. आता मी थोडंसं झाकण ठेवते थोड्या वेळासाठी, 5 ते 7 मिनटं. त्यानंतर आपण बघणार आहोत. तर चला आता आपण बघूया झाकण काढून. अरे वा, छान मस्त. हे बघा, अशा पद्धतीने आपण सोयाबीनची ही रेसिपी बनवलेली आहे. त्यामध्ये आता मी पण टाकत आहे. तर बघा, आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.